हॅलो सखी, आज आपण बघणार आहोत लोखंडाची जंग लागलेली कढई अगदी सोप्या पद्धतीने फक्त 1 रुपयामध्ये कशी स्वच्छ करता येईल। तर हे बघा, तुम्ही बघू शकता ते कसं गंज लागलेला आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर याकरता मी प्रथम गॅसवर कढई चढवलेली आहे। कढई व्यवस्थित तापली की आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घेऊया। हे बघा, मी पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये डिटर्जंट पावडरही ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित 1 चम्मचच्या साह्याने व्यवस्थित आपण हे बघा या पद्धतीने सर्व बाजूंनी पाणी लावून घ्यायचं आहे कढईला। आणि त्याच्यानंतर मी 2 फोडी लिंबाच्या घातलेल्या आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून हे बघा। त्यानंतर मी याच्यामध्ये 1 रुपयाचा क्लिनिक प्लसचा शॅम्पू ॲड केलेला आहे। तुम्हाला आवडेल तो शॅम्पू तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। हे बघा, या पद्धतीने लिंबूला मी पूर्ण बाजूंनी कढईच्या व्यवस्थित लावून घेणार आहे, जेणेकरून कढईचा जो पीक गंज आणि काळापणा आज झालेला असेल तो निघून जाईल। तर या पद्धतीने मी सर्व बाजूंनी हे लिंबाचं आणि हे लिक्विड जे बनवले ते सर्व बाजूंनी कढईला लावून घेणार आहे। हे बघा, 5 ते 10 मिनटं आपण व्यवस्थित ह्या पाण्याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे। त्यानंतर एका बाऊलमध्ये आपण हे काढून घेणार आहोत आणि हेच पाणी आपण कढई स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहे। हे बघा, आपण पूर्ण लिंबाच्या साह्याने व्यवस्थित असं कढईला लिंबू चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर स्क्रबरच्या साह्याने व्यवस्थित ही कढई घासून घ्यायची आहे। बघा, तुम्ही बघू शकतात गंजलेले सर्व डाग हे इझिली क्लीन होत आहे। तर या पद्धतीने ही कढई स्वच्छ करून घ्यायची आहे। तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटल्यास तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, तुम्ही बघू शकतात कढई किती गंजलेली होती अगोदर आणि आता किती व्यवस्थित ती निघत आहे। या पद्धतीने पाठीमागून पण आपण हे लिक्विड व्यवस्थित कढईला लावून घेणार आहे। बघा, 2 ते 3 मिनटं याला व्यवस्थित घासणीच्या साह्याने आपण घासून घेणार आहोत। आता आपण याला पाण्याच्या नळाखाली व्यवस्थित धुवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात ही कढई कशी स्वच्छ आणि चमकदार निघालेली आहे। तर याच पद्धतीने ही कढई स्वच्छ करून घेतलेली आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक्स आणि कमेंट नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।